जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील कैलास जनार्दन गोडसे या शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला आहे. अकोला देव येथील गट नंबर 431 मध्ये 1 एकर ऊसाची लागवड केली होती. यामध्ये साधारणतः 1/2 एकर ऊस व वायर बंडल तसेच रबरी पाईप जळून खाक झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जोर धरत आहे. मात्र विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांची लापरवाही यामध्ये दिसून येत आहे. अद्यापही या ठिकाणी कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते. तत्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे जाफराबादचे प्रतिनिधी भाऊसाहेब फलके यांनी. मी कैलास जनार्दन गोडसे, माझा गट नंबर 431, इथं मी 1 एकरची लागवड ऊसाची 1 एकर लागवड केलेली होती. माझ्या विहिरीवरचा खांबा आणि खांब्याच्या शॉर्ट सर्किट झाल्यामुळे माझा 1/2 एकर ऊस जळून खाक झालेला आहे. माझी झालेली जी नुकसान आहे याची महावितरण कंपनीने माझी नुकसान भरपाई करून द्यावी. मी काल रात्रीला पवार साहेब आणि मल्लानी साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी मला सकाळचा 7 वाजेचा टाईम दिलेला होता. तरी 11 वाजलेले आहेत, तरीसुद्धा ते घटनास्थळी आलेलं नाही व माझा पंचनामासुद्धा केलेला नाही. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की सकाळी आम्ही 7 वाजता 7 ते 7:30 दरम्यान येऊन तुमचा पंचनामा करून घेऊ आणि घटनास्थळी येऊन भेट देऊ. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.